डियर स्टूडेंट, इन द लास्ट वीडियो वी हैव सीन हियर द चैप्टर नंबर 6, दैट इज द सुपर पोजिशन ऑफ द वेव्स। एंड टुडे इन द ऑनलाइन लेक्चर आई एम गोइंग टू स्टार्ट न्यू चैप्टर, दैट इज द चैप्टर नंबर 7, हैविंग द मार्क्स 5 इन कंपल्सरी एंड 7 इन ऑप्शनल। सो हियर चैप्टर नंबर 7 इज सब्जेक्ट फिजिक्स। चैप्टर नंबर 7 इज द वे ऑफ ऑप्टिक्स। हैविंग द 5 मार्क इन कंपल्सरी एंड 7 मार्क इन ऑप्शन। सो इन द प्रीवियस सिलेबस देयर वाज़ द चैप्टर इंटरफेरेंस ऑफ लाइट एंड द वेव थ्योरी ऑफ लाइट। तो फर्स्ट चैप्टर वाज इन दैट सिलेबस वाज द वेव थ्योरी ऑफ लाइट एंड नाउ द चैप्टर इज रिनोड एज द वेव ऑप्टिक्स। सो प्रीवियसली व्हेन आई वाज सीइंग हियर द व्हाट डू इमेजिन वेव, वेव काय आहे, व्हेन आई वाज सीइंग an oscillatory disturbance passing through a medium without change of form is called as the wave. But in this chapter we have to see here the light aspect of the wave. So here in regarding with the optics with the light, wave is the an oscillatory disturbance passing through a medium without change of form is called as the wave. But here the optics is regarding with the light. So here are the mainly two theories regarding the wave nature and the particle nature of the light. So here the first theory was given by the Newton's corpuscular theory, Newton's corpuscular theory. Newton's corpuscular theory having some assumptions in it. This was the old theory given by the scientist Newton, and Newton assumed that light consists of tiny, rigid, elastic पार्टिकल्स। मतलब जो लाइट जो है प्रकाश है, इट इज नथिंग बट दी एन इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव। बट बेसिकली अकॉर्डिंग टू द न्यूटन्स कॉर्पस्कुलर थ्योरी लाइट इज नथिंग बट दी पार्टिकल, बट दिस पार्टिकल इज स्मॉल, टाइनी मीन स्मॉल, इलास्टिक, रिजिड, आर दी स्फीयर्स एंड दीज पार्टिकल्स इज नेम्ड एज कॉर्पस्कल। नंबर सेकंड असम्पशन वाज ऑल द पार्टिकल्स आर सेम इन ऑल रिस्पेक्ट, मींस हियर द शेप साइज इज सेम फॉर ऑल द पार्टिकल्स ऑफ द लाइट। म्हणजे काय, ऑल द पार्टिकल्स आर सेम इन ऑल रिस्पेक्ट, ऑल पार्टिकल्स म्हणजे काय, ऑल पार्टिकल्स काय नाव दिलं आपण, कॉर्पस्कल्स नाव दिलं, मींस ऑल द कॉर्पस्कल्स, ऑल द पार्टिकल, ऑल द कॉर्पस्कल्स, corpuscles are identical in all respect. म्हणजे जेवढे काही पार्टिकल जे आहेत, छोटे छोटे पार्टिकल जे आहेत, ते कसे आहे, सेम आहे, त्यांची साईज सारखी आहे, त्याचा शेप सारखा आहे, ते इलॅस्टिक आहे, रिजिड आहे, स्मॉल आहे, आणि या पार्टिकलला काय नाव दिलं होतं आपण, कॉर्पस्कल्स नाव दिलं आहे, ते सगळे सारखे आहे। म्हणजेच काय, जो सोर्स ऑफ लाईट जो आहे, इट इमिट्स द कॉर्पस्कल्स। नंबर थर्ड असम्पशन वाज मींस हियर द सोर्स ऑफ लाईट काय होतं आहे, इमिट्स द कॉर्पस्कल्स, कंटिन्युअसली इमिट्स द कॉर्पस्कल ऑफ द लाईट, कंटिन्युअसली म्हणजे काय, कंटिन्युअसली
आर्टिकल का नाम है कॉर्पस सर्स है, इमिडिएटली कॉर्पस सर्स यू आर इमिडिएटली पार्टिकल असर बनता है, म्हणजे जे पार्टिकल जे आहे ते त्या सोर्स पासून निघतील, कंटिन्यूअस आता निघणार नाही, म्हणजे काय जो सोर्स ऑफ लाइट आहे तो काय करेल कंटिन्यू आपला काय करेल हा काम करेल, कशाचं काम करेल पार्टिकल इमिट करण्याचं काम, येतं लक्षात? सो नेक्स्ट क्वेश्चन वाज इज वेन दीज पार्टिकल्स और द कॉर्पस्कल्स एंटर आवर आईज, म्हणजे जेव्हा केव्हा हे कण जे आहे लाईटचे कण पार्टिकल जे आहे ते आपल्या डोळ्यात जातील, देन वी गेट हियर दी सेन्सेशन ऑफ दी विजन, म्हणजे तेव्हा कुठे आपल्याला त्या वस्तू दिसतील, जेव्हा ते पार्टिकल आपल्या डोळ्यामध्ये जातील तेव्हा आपल्याला लाईट आहे असं आपल्याला भासेल किंवा जाणवणार आहे. सो हियर व्हेन दी कॉर्पस्कल्स एंटर आवर आईज, व्हेन दी कॉर्पस्कल्स और दी पार्टिकल्स, व्हेन दी पार्टिकल्स एंटर आवर आईज, एंटर्स आवर आईज आय म्हणजे डोळा और आईज वी गेट सेंसेशन ऑफ विजन, वही के सेंसेशन ऑफ विजन अंडरस्टैंड एक्जिस्टेंस ऑफ लाइट असा आपल्याला दिसेल तेव्हा जेव्हा ते पार्टिकल आपल्या डोळ्यामध्ये शिरतील तेव्हा आपल्याला लाइट आहे असं आपल्याला भासणार आहे. सो दिस इज दी फोर्थ असम्पशन ऑफ द लाइट. अगेन हियर द फिनोमेनन ऑफ द लाइट, when the light is incident on the surface of the object and then suppose the light is reflected in the same medium, come back in the same medium, that phenomenon is called as the reflection of light. If the light is enter on the surface of the object and then if the light enters through the object or the medium, then that is called as the refraction of light. म्हणजेच काय इथे रिफ्लेक्शन फिनॉमिना आणि रिफ्रॅक्शन फिनॉमिना हे दोन्ही फिनॉमिना मात्र काय केलं आहे या थिअरीने एक्सप्लेन केलेले आहे. द फिनॉमिना ऑफ द रिफ्लेक्शन ऑफ द लाईट अँड रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट इज एक्सप्लेन बाय दिस थिअरी, दॅट इज द कॉर्पस्कल थिअरी. नेक्स्ट इज द फिनॉमिना ऑफ द रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शन अँड फिनॉमिना ऑफ द रिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्शन डबल रिफ्रॅक्शन ऑल्सो इज एक्सप्लेन बाय दिस थिअरी. सो दिस इज द नेक्स्ट असम्पशन ऑफ द कॉर्पस्कल. देन नेक्स्ट इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट असम्पशन ऑफ द कॉर्पस्कल थिअरी. या थिअरीचं काय म्हटलं आहे की वेन वेलॉसिटी ऑफ लाईट, म्हणजे काय जेव्हा लाईट हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये पास होतो आहे, वेन द लाईट इज एंटर फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम there is a change of the velocity of light and therefore it is assumed that the velocity of the light in the denser medium is greater than that of the velocity of the light in the rarer medium. This is the wrong assumption made by the corpuscular theory given by the Newton. Listen carefully, mane sai ya theory nusar velocity of light in the denser medium is greater than that of the velocity of light in the rarer medium. ani tumhala mahit ahe डेन्सर मध्ये काय भरून असणारं म्हणजे घन मीडियम आणि रेअर मध्ये काय पोकळ मीडियम, म्हणजे दिस इज द रॉंग असम्पशन मेड बाय द पण इट इज एक्सपेरिमेंटली प्रूव्ड दैट द वेलोसिटी ऑफ द लाइट इन द रेअर मीडियम इज ग्रेटर देन दैट ऑफ द वेलोसिटी ऑफ लाइट इन द डेन्सर मीडियम. परंतु या थिअरीच्या म्हणण्यानुसार काय वेलोसिटी ऑफ लाइट इन द डेन्सर मीडियम इज ग्रेटर देन दैट ऑफ द वेलोसिटी ऑफ द रेअर मीडियम, हे काय म्हटलं आहे या different size of the due to the different size
साइन असेल त्या कॉर्पसकलची तर आपल्याला काय दिसेल वेगळा कलर दिसेल एखाद्या विशिष्ट साइन साठी ग्रीन कलर एखाद्या विशिष्ट साइन साठी रेड कलर एखाद्या विशिष्ट साइन साठी व्हायलेट कलर म्हणजे काय इथे अलग अलग कलर जे आहे लाईटचे ते कशामुळे आहे डिफरेंट साइजेस ऑफ दी पार्टिकल्स ऑफ दी कॉर्पस दिस थ्योरी इज गिवन बाय न्यूटन देयरफॉर दिस थ्योरी इज कॉल्ड एज न्यूटन्स कॉर्पस थ्योरी सो इन द नेक्स्ट मग न्यूटन साहेबानंतर काय आले हायगन साहेब आले आणि हायगन साहेबांनी त्यांचं म्हणणं खोडून काढलं कोणाचं या न्यूटन साहेबाचं की हा जो लाईट जो आहे हा पार्टिकल पार्टिकल नाही आहे सो हियर द लाईट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव कोणी म्हटलं आहे हे म्हटलं आहे कॉर्पस थ्योरी केलेलं नाही जे कोणी म्हटलं आहे हायगन सो हियर द सेकंड थिअरी वॉज डेव्हलप बाय द हायगन एच यू वाय हायगन्स थिअरी हायगन्स वेव थिअरी हायगन्स वेव मग काय केलं आहे या हायगन साहेबांनी काय केलं आहे की न्यूटनचं म्हणणं जे आहे ते मान्य केलं नाही की हे जे म्हणणं आहे न्यूटननं किंवा आहे लाईटचे काय पार्टिकल्स आहेत आणि हे पार्टिकल जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये शिरतात तेव्हा आपल्याला लाईट थोडा फास होतो आणि डिफरंट कलर कशामुळे आहे तर डिफरंट कलर त्याच्या साईजमुळे आहे कॉर्पसकलच्या ही थिअरी ज्या वेलॉसिटी ऑफ लाईट इन द डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द वेलॉसिटी ऑफ लाईट इन द रेअर मीडियम हे सगळेचे सगळे क्लेम जे आहे थिअरीचे अझम्पशन हे हायगन्सनी काय केलं आहे खोडून काढले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या नावावरती एक थिअरी काढली आणि त्याचं नाव काय आहे की हायगन्स वेव्ह थिअरी आणि या थिअरीच्या म्हणण्यानुसार अकॉर्डिंग टू द हायगन्स लाईट इज नथिंग बट द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव लाईट काय आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे म्हणजे पहिलं अझम्पशन जर केलं असेल तर काय लाईट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं म्हणणं आहे या थिअरी आता केव्हा आहे पुन्हा काय म्हटलं होतं की न्यूटन साहेबांनी म्हटलं होतं की काय की जेव्हा हा लाईट इमिट होत आहे तो सोर्स पासून पार्टिकल मात्र काय करता इमिट करत आहे तर मग मला सांगा तुम्ही की जेव्हा हा पार्टिकल इमिट करत जाईल सोर्स ऑफ लाईट मग सोर्सचं मास कमी होईल का समजा आपण 10 ग्रॅम घेतला आणि त्यामधून जर समजा पार्टिकल निघत गेले इमिट करत गेला मग काय होईल म्हणजे त्या सोर्सचं मास कमी व्हायला पाहिजे ना दॅट वॉज द ड्रॉबॅक ऑफ द न्यूटन कॉर्पस्कुलर थिअरी हा ड्रॉबॅक आहे थिअरीचा असं कधी होत नाही की सोर्स ऑफ लाईट काय करेल पार्टिकल इमिट करेल आणि स्वतःचा मास कमी होईल आणि जेणेकरून काय होईल काही कालांतराने तो सोर्सच नष्ट होईल हा ड्रॉबॅक आहे त्या थिअरीचा असं वगैरे काही होत नाही असं कोण म्हटलं आहे की या हायगन्स वेव्ह थिअरी ना म्हटलं आहे हायगन्स काय म्हणतो आहे लाईट इज नथिंग बट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह विच कॅन ट्रॅव्हल कशामधून व्हॅक्युम आल्सो आणि हे सगळं करत असताना काय म्हणतो आहे या थिअरीनुसार काय म्हटलं आहे की जेव्हा तेव्हा हा लाईट या व्हॅक्युम मधून जाईल तेव्हा एक ल्युमिनिफेरस इथर नावाचा काय राहील सबस्टन्स राहील काय राहील ल्युमिनिफेरस इथर आता ल्युमिनिफेरस इथर जो आहे म्हणजे काय म्हणजे काय ते मेडियम कन्सिस्ट काय ल्युमिनिफेरस इथर ल्युमिनिफेरस ल्युमिनिफेरस इथर आता हा ल्युमिनिफेरस नावाचा सबस्टन्स करत नाही सो दिस इज द ड्रॉबॅक ऑफ द हायगन्स वेव्ह थिअरी म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह येतील पण काय त्या ल्युमिनिफेरस इथर मधून येतील असं म्हणणं आहे परंतु हे काही होणार नाही दिसू लागले ड्रॉबॅक ऑफ द हायगन्स वेव्ह थिअरी ड्रॉबॅक मे बी आज इन द एक्झामिनेशन नंबर थर्ड अझम्पशन तिसरा अझम्पशन काय म्हणतो आहे की तिसऱ्या अझम्पशन मध्ये जे आहे डिफरंट कलर्स ऑफ द लाईट आर ड्यू टू द डिफरंट वेव्हलेंथ ऑफ द वेव्ह म्हणजे काय म्हटलं आहे डिफरंट कलर्स जे म्हटलं आहे तिसऱ्या अझम्पशनमध्ये काय डिफरंट कलर्स डिफरंट कलर्स ऑफ लाईट डिफरंट कलर्स ऑफ लाईट डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू काय डिफरंट वेव्हलेंथ डिफरंट वेव्हलेंथ म्हटलं आहे डिफरंट वेव्हलेंथ लक्षात ठेवा आधी काय म्हटलं होतं साईज म्हणते आपण पार्टिकलची इथे साईज नाही म्हटलं काय म्हटलं आहे डिफरंट कलर्स ऑफ द लाईट आर डिफरंट वेव्हलेंथ ऑफ द वेव्ह तरंग लांबी आहे त्यामुळे काय आहे ती वेव्हलेंथ राहील
कशाची त्या वेवलेंथ मोजतो लाईट का राहील डिफरंट डिफरंट कलरचा लाईट. समजा आइन्स्टाईन मध्ये आपण वेवलेंथ मोजता आहे 4,500 ते 5,000 आहे बरं. तर हे आइन्स्टाईन मध्ये काय डिफरंट डिफरंट कलरचे बँड असतात त्यानुसार त्या वेवलेंथ नुसार काय होईल ती त्याची काय राहील कलर राहील त्या बँडचा त्या वेवलेंथ. सो नेक्स्ट असम्प्शन वाज दॅट इज म्हणजे काय वेन दिस वेवलेंथ when this wave having some specific wavelength enter our eyes amcha theory madhe kay mhatlo hota apan when this particle center our eyes we get the sensation of the vision asa mhatlo hota apan parantu ithe kay when this wave mhanje hi wave jeva apli taranga vishishta taranga lambi chi kay hoil aplya dolya madhe shirel teva gunta apan kay karu te aplyala light asa da bhas hoil when the wave enters our eyes we get the sensation of the vision when the wave Next topic will be taken in the next video. Thank you so much.